रिसोड ते सोयगाव येथील रस्त्यांची कामं हे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करा यासाठी आता राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एक आढावा बैठक घेतली. सिल्लोड आणि सोयगाव तालुक्याची ओळख विकासाच्या माध्यमातून निर्माण होण्याकरिता रस्त्याची कामं गुणवत्तायुक्त झाली पाहिजेत. रस्त्याबाबत शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असून रस्त्याची कामं झाल्यास शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटून त्यांचा विकास होण्यास मदत होईल. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित कामं प्राधान्याने पूर्ण करा असे निर्देश महसूल ग्रामविकास त्याचबरोबर बंधारे खार जमीन विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहामध्ये सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील विविध विषयांवरती बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे बोलत होते. या बैठकीला सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदवले, उपायुक्त अविनाश घोटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी संतोष कवडे, सहाय्यक उपायुक्त विना सुपेकर, जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता अशोक भोसले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडील अर्थसंकल्पीय कामाचा आढावा राज्यमंत्री यांनी घेतला आणि त्याचबरोबर सुरू असणारी विकास कामं याचा देखील आढावा त्यांनी यावेळी घेतला. प्रतिनिधी रफिक शेरखान, न्यूज टुडे 24, सिल्लोड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.